हरि ओम. मी वंदना विराजस कुलकर, जळगाव शहर उपासना केंद्र. मी बापूंकडे 2001 पासून आहे. बापूंकडे आल्यापासून मला खूप अनुभव आले. अनुभव तर येतच असतात, पण मी त्यातला एक छोटासा अनुभव सांगते. आता लेटेस्ट मागच्या 8 तारखेच्या शनिवारी मला आला की मी नेहमी माझा मुलगा मला गाडीवर उपासनेला घेऊन येतो. त्या दिवशी माझा मुलगा पुण्याला गेलेला असल्यामुळे माझ्याकडे आरत्यांचं वगैरे सर्व असतं, आरती प्रसाद वगैरे ओझं असतं बा. आणि त्या दिवशी नेमकं माझ्या पायाला काय झालं होतं काय माहिती, तर तो दुखत होता. तर मी घरून जशी निघाले रिक्षा स्टॉपपर्यंत, तर मनात ना असं सारखं होतं की बापू मला असं काहीतरी मिळू द्या की मला डायरेक्ट उपासनास्थळी जाता यायला पाहिजे, रिक्षा अशी मिळू द्या, कारण रिक्षा तशी नसते, रिक्षा हायवेवर सोडून जाते. म्हटलं असं सहज आपल्याला वाटते बा बापूंनाच मागू शकतो आपण जे मागायचं ते. म्हटलं बापू माझा पाय आज खूप दुखतोय, मला अशी रिक्षा मिळू द्या की ती डायरेक्ट उपासनेच्या ठिकाणी जायला पाहिजे. मी रिक्षात बसली. रिक्षात न बसल्यानंतर ती रिक्षा तर तशी नाही मिळाली, पण मला जेव्हा हायवेवर सोडलं, हायवेवरनं मी खाली उतरल्यावर आपल्याच आमच्या उपासना केंद्रातली वीरा गाडीवर आली, तर ती मला सहज म्हटली आण म्हणे तुझी पिशवी मी घेऊन जाते. बापूंनी माझं ते ओझं कमी केलं, लगेच माझ्या हातातली पिशवी ती घेऊन आली. आणि मी थोडंसं चालत नाही तोपर्यंत आपल्याच केंद्रातले एक बापू भक्त ते फोर व्हीलरमध्ये आले आणि ताई उपासनेला जायचं आहे का, चला मी गाडीतनं सोडतो तुम्हाला. तर मी लगेच त्या गाडीत आले. म्हणजे बापू असं बघा, आपण जे बोलतो ते आपल्याकडनं म्हणजे आपोआप करून घेतो. आणि आपल्या म्हणजे बापूंना मी डॅड म्हणते, माझे वडील जसं आपल्या मुलीची काळजी घेतात तसं त्यांनी पण माझी काळजी घेतली की चल हिचा पाय दुखतो आहे पण हिला उपासनास्थळी जायचं आहे. रिक्षा तर नाही म्हणाली पण ही सोय पुढची करून दिली. हरिओम श्रीराम अंबज्ञे नाथ सवित नाथ सवित नाथ सवित.